नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी एमयूआय आरटीओ प्रिलिम्स 2020 ही जी काय एक्झाम आपली मार्च 2020 मध्ये झाली त्या परीक्षेचा रिव्हाइज रिझल्ट केव्हा लागेल, त्याचबरोबर एमयूआय आरटीओची मेन्स 2021ची परीक्षा केव्हा होईल या संदर्भामध्ये सखोल चर्चा करणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबईच्या अंतर्गत एमपीएससीला ऑर्डर होती की जुन्या कॅल्क्युलेशनच्या मेथडनुसार रिझल्ट रिवाईज करायचा आणि त्यानंतर मेन्स एक्झाम डिक्लेअर करायची. आणि त्याच कारणास्तव तेव्हापासून मॅक्सिमम मित्रांचे किंवा आपण विद्यार्थ्यांचे म्हणूया मला कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत की एमबीआयचा रिझल्ट केव्हा लागेल, परीक्षा केव्हा होईल. आणि हे जे प्रश्न आहेत ते एक संभ्रमावस्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुरू आहे की एक्झाम केव्हा होईल. आणि त्या संभ्रमावस्थेतूनच परीक्षेची तयारी व्यवस्थित होत नाही, या डिस्ट्रॅक्शन होत आहे. आणि आजच्या व्हिडिओचा प्रमुख उद्देश तोच आहे की हे जे दोन प्रश्न स्क्रीनवरती तुमच्या दिसत आहेत त्या दोन प्रश्नांचं मॅक्सिमम पद्धतीनं निरसन करणं आणि तुमच्या प्रिपरेशनला गती मिळवून देऊन प्रिपरेशन बूस्ट करणं आणि परीक्षेपर्यंत तुम्हाला या ट्रॅकवरती व्यवस्थित मेंटेन ठेवणं, जेणेकरून 100% सक्सेस तुम्हाला एमयूएच्या या मेन्समध्ये मिळून जाईल. तर सर्वांना विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. जे काही रिअलिस्टिक इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या समोर शेअर करणारच आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आधार घेणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. सगळ्यात पहिल्यांदा एक पॅटर्न तुमच्या समोर आहे की राज्यसेवा परीक्षा हा मुख्य परीक्षेचा कॉलम लक्षात घ्या. हा मुख्य परीक्षेचा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची मुख्य परीक्षा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एमयूआय मेन्स आणि एमईएस सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. तर या चार परीक्षांचा पॅटर्न लक्षात घ्या सद्यस्थितीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा दिवाणी न्यायाधीश 25/9/2021 रोजी ही परीक्षा मुख्य परीक्षा पार पडलेली आहे. त्यानंतर दुसरी परीक्षा होणारी होती आपली एमव्हीआय ची मेन्स परीक्षा, ती होणार होती 30/10/2021. त्यानंतरची तिसरी परीक्षा मेन्स ची म्हणतोय मी, राज्यसेवा मुख्य परीक्षा 4/5/6/12/2021 म्हणजे या 4/5/6 या 3 दिवशी होणार होती. आणि त्यानंतर होणार आहे चौथी म्हणजे या लिस्ट मधली चौथी परीक्षा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन 18/12/2021. तर हे का सांगतोय मी, तर एमपीएससीचे जे काही शेड्यूल आहे, स्लॉट आहे, शेड्यूलचं जे काही पॅकिंग आहे ते तुमच्या समोर मी दाखवतोय. शेड्यूल कसं अरेंज केलेलं होतं बघा, 25 तारखेची एक्झाम लक्षात घ्या, तिथून पुढे तब्बल 30 ते 35 दिवसांचा गॅप होता. म्हणजे दिवाणी न्यायाधीश आणि सहाय्यक मोटार वाहनच्या मेन्समध्ये 30 ते 35 दिवसांचा गॅप मेंटेन केलाय. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नंतर जवळपास 1 महिन्याचा म्हणजेच 30 ते 35 दिवसाचा आणखी एक गॅप मेंटेन त्यांनी केलेला आहे. 30 ऑक्टोबर नंतर डायरेक्टली डिसेंबर म्हणजे इथेही 30 ते 35 दिवसांचा गॅप त्यांनी मेंटेन केलेला आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर 12 दिवसांचा गॅप इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम मध्ये मेंटेन केलाय. आणि त्यानंतर लगेच आताच नुकतंच ऍडव्हर्टाईज डिक्लेअर झालेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021ची जी काय ऍड आहे त्याची एक्झाम आपल्याला माहिती आहे की 2 जानेवारी 2022 होणार आहे. तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम 18/12/2021 नियोजित आहे. तर 18/12 नंतर 2 जानेवारी पर्यंत किती दिवस राहतात, तर साधारणतः 14 ते 15 दिवस म्हणजे 14 दिवस राहतात. तर इथं पाहायला गेलं तर प्रत्येक परीक्षेमध्ये मिनिमम 12 दिवसांचा गॅप पाहायला मिळतोय. म्हणजे शेड्यूलचं टायटिंग पाहिलं तुम्ही तर डिसेंबरचा पूर्ण मंथ पॅक आहे, बरोबर. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर तर पार पडलेली आहे, एमयूआयची पोस्टपॉन झालेली आहे. मग आपल्या एमयूआयसाठी स्लॉट कुठं शिल्लक आहे, डिसेंबरमध्ये मिनिमम आपण 12 दिवसांचा, आपण 12 नाही तर 8 ते 10 दिवसांचा जरी गॅप पकडला दोन परीक्षांच्या मध्ये तरी एमयूआयला इथं स्लॉट अवेलेबल नाही आहे. कारण पहा, डिसेंबरच्या महिन्यामध्ये 4, 5, 6 राज्यसेवा, तिथून 12 दिवसांनी स्थापत्य अभियांत्रिकी आणि तिथून 14 दिवसांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2 जानेवारी 2020. म्हणजे डिसेंबर महिना ह्या पॅटर्न नुसार पॅक आहे. आता नोव्हेंबर महिना पूर्ण रिकामा आहे, नोव्हेंबर मध्ये काही परीक्षा घेण्यासाठी अडचण नाहीये. आणि त्याला आणखी एक कारण आहे, जनरल प्रोसिजर काय असते रिझल्ट लावल्यामध्ये ते आपण पहा, त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात पहिल्यांदा कलेक्शन ऑफ द ओएमआर शीट, परीक्षा झाल्यानंतर ओएमआर शीटचं कलेक्शन करणं म्हणजे आन्सर शीट, त्याच्यानंतर ओएमआरचं स्कॅनिंग करणं, त्याच्यानंतर मार्क्सचं कॅल्क्युलेशन करणं आहे त्या पद्धतीनुसार. कॅल्क्युलेशन कसं करणं, नंबर ऑफ राईट आन्सर्स अँड नंबर ऑफ रॉंग आन्सर्स,
ईच अँड एव्हरी स्टुडंटचे ते सिस्टीम कॅल्क्युलेट करते. तिथे काय व्यक्ती काय एक एक माणूस कॅल्क्युलेट नसतो करत. OMR स्कॅनिंगची मशीन तिथं राईट आन्सर रॉंग आन्सर दाखवते आपल्याला. आणि मार्क्स कॅल्क्युलेशन साठी पण सॉफ्टवेअर सेट असतं, तर मार्क्स कॅल्क्युलेट करणं. आणि चौथी स्टेप असते कॅल्क्युलेशन ऑफ डिस्प्ले ऑफ कट ऑफ, हा ही फायनल स्टेप आहे. तर आता मॅटच्या आदेशानुसार MPSCला फक्त मार्क्स जे कॅल्क्युलेट करायचे आपले फायनल मार्क्स, तो फॉर्म्युला जुन्या पद्धतीचा वापरायचा आहे. म्हणजे चार चुकीच्या प्रश्नांना एक निगेटिव्ह मार्क. त्यांनी काय वापरलेलं आहे की एक निगेटिव्ह, एक चुकीच्या प्रश्नांना 0.25 मार्क्स त्यांनी पेनल्टी किंवा 1/4 पेनल्टी लावले. तसं न करता चार चुकीच्या प्रश्नांना एक मार्काची पेनल्टी, अर्थात तीन चुकीचे असतील तर तिला पेनल्टी लागणार नाही, अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जुन्या पद्धतीनुसार करायचंय. म्हणजे डाटा तर तोच आहे, परीक्षा तीच आहे, OMR तेच आहे. त्याच्यामुळे ह्या दोन प्रोसिजर तर ऑलरेडी रेडी आहे. जनरली पाहायला गेलं कलेक्शन ऑफ OMR सीटचं जे काही सेंट्रलायझेशन आहे त्याला आपण 15 दिवस मानू. ईच अँड एव्हरी स्टेप आहे ती 15 दिवसांची मिनिमम किंवा हार्डली 15 ते 20 दिवस लागतील. तर 15 चौक 60 दिवस, ओके 60 दिवस रिझल्ट प्रोसिजर साठी सफिशियंट आहेत असं आपण म्हणूया. तर त्यातील 2 टप्पे तर ऑलरेडी झालेले आहेत, कलेक्शन ऑफ OMR सीट आणि OMR स्कॅनिंग. ते तेव्हाच झाले लॉकडाऊनच्या अगोदर. राहिले काय फक्त रिवाइज करायचे कॅल्क्युलेशन ऑफ मार्क आणि मार्क आल्यानंतर कट ऑफ डिस्प्ले. या दोन्हीसाठी हार्डली आपण 30 दिवसांचा कालावधी पकडूया. आणि त्या 30 दिवसांपैकी ऑलरेडी मॅटची ऑर्डर येऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी ऑलमोस्ट म्हणजे आपण पाहिलंय 15 दिवसांच्या आसपास कालावधी उलटून गेलेला आहे. आता इथून पुढे रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी या एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन मध्ये आपण समजूया की 10 ते 15 दिवस लागतील अजून. ओके 10 ते 15 दिवस म्हणजे आज आहे तारीख 12, तर बघा 22 ते 25 तारखेच्या आसपास किंवा त्याच्या अगोदर कदाचित रिझल्ट रेडी पण असू शकतो, काही सांगता येत नाही. MPSCचं 22 तारखेच्या आतच पकडूया रिझल्ट लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी MPSC काहीतरी टाइम देईल. ओके फॉर्म भरण्यासाठी समजा 10 दिवस दिले. 10 दिवस दिल्यानंतर आता ही सिच्युएशन असे की आपण पाहिलंय की आता 2021 मध्ये परीक्षा घ्यायची असेल तर फक्त कुठला स्लॉट शिल्लक आहे, तर नोव्हेंबर मंथ फक्त शिल्लक आहे. या नोव्हेंबर मंथ मध्ये जर एक्झाम त्यांना घ्यायची असेल तर ही प्रोसिजर त्यांना करावी लागेल. 22 तारखेच्या आसपास रिझल्ट लावणे, त्याच्यानंतर 8 ते 10 दिवस फॉर्म फिलिंगसाठी नवीन विद्यार्थ्यांना देणे किंवा जे काही विद्यार्थी असतील त्यांना साधारणतः 2-3 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरणी चालतील. आणि शक्यता अशी आहे की तिथून पुढे ते 15 दिवसाच्या गॅपने लगेच पेपर घेऊ शकतील. म्हणजे असं म्हणता येईल की मिड नोव्हेंबर 15, 16, 17, 18, 19, 20 हा जो काही स्लॉट आहे, इव्हन इकडे 12, 13, 14 पण घेऊ शकतो. तर 10 ते 20 नोव्हेंबरच्या मधले 10 दिवस जे आहेत ते मोस्ट प्रोबेबल आहे की MA ची एक्झाम होऊ शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आयोग, शासन आणि न्यायव्यवस्था जी काही असेल, जी काही व्यवस्था आहे त्यांना फुल्ली जज नाही करू शकत, पण आपल्या एका कॅल्क्युलेटेड अंदाजावरती आपलं प्रिपरेशन तर चालू ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इतके कमी दिवस कसे सांगताय, मग तुम्हाला मी आता सांगतो की फेब्रुवारीमध्ये काय होईल, 2022 मध्ये मेन्स होईल. मग तुम्ही आता निवांतपणे शांत एन्जॉय करा, ट्रिपला जा, कुठेही जा, एक महिना एन्जॉय करा. आणि नंतर तुम्हाला समजेल की नोव्हेंबर मध्ये एक्झाम आलेली आहे आणि डायरेक्ट तिकडून ट्रिपवरून या एक्झामला जावा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे किती दिवस आहेत. एक्झाम लवकर होईल असं समजून तयारीला लागणं कधीही चांगलं, त्यात काही नुकसान नाही आहे. पण एक्झाम उशिरा होईल या आविर्भावामध्ये आराम करणं हे कधी घातक ठरेल. त्यामुळे ही चर्चा का करतोय आपण, समोर तुमचा रेकॉर्ड आहे, तुमच्या समोर MPSCचे शेड्यूल मी दाखवले, त्यांचा पॅटर्न दाखवलाय, स्लॉट दाखवलेत आणि ही त्यांची जी काही प्रोसिजर आहे त्यातल्या 2 टप्पे राहिलेले आहेत. आता रिझल्ट केव्हाही कदाचित आजही लागेल काय सांगावं, पण रिझल्ट लवकरात लवकर ते लावतील आणि तिथून पुढे कमीत कमी दिवसांमध्ये ते परीक्षा घेतील. आणि सगळ्यात सुटेबल टाइम दिसतोय तो म्हणजे मिड नोव्हेंबर आणि हार्डली पाहायला गेलं तर नोव्हेंबर एंड पण सांगता येत नाही मला, तर असं थांब शक्यता. आणि बरेच स्टुडंट पण म्हणतायत काहीतरी अंतर्गत सूत्रांची माहिती आहे की 14 तारखेला एक्झाम, ते काय मला माहिती नाही. पण जे अनालिसिस समोर दिसतंय त्यावरून मी सांगतोय की 15-20 आणि हार्डली नोव्हेंबर एंड, तुम्ही 15 नोव्हेंबर अझ्युम करून तुमचा अभ्यास पुढे जाऊ द्या. आणि जे विद्यार्थी नव्याने ऍड होतील त्यांनी, म्हणजे ज्यांना अशी शक्यता आहे की 36 च्या वरती स्कोर आहे, त्यांनी देखील अभ्यासाला लागा. कारण तुम्हाला परत फॉर्म भरायला वेळ मिळणारच आहे, फॉर्मची वाट पाहू नका. अभ्यास तुमचं जे काही प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये खंड नका पाडू. तर हे झालं परीक्षेचं. आता निष्कर्ष काय निघाला आपला, रिझल्टची डेट आपली साधारणतः नेक्स्ट वीक असं मानूया आपण, म्हणजे 22 ऑक्टोबरच्या आसपास. त्याच दिवशी लागेल हे सांगायला काही एक ऍक्युरेट, म्हणजे कमी काय MPSCचा व्यक्ती नाही, पण एक अंदाजित एक टाइम टेबल जे ते आता तुमच्या समोर मी मांडलं त्यानुसार. आणि 22
ऑक्टोबरला जर रिझल्ट लावला तर ते 8 ते 10 दिवस फॉर्म फिलिंग आणि तिथून पुढे 15 दिवसांचा गॅप पुढे, कारण जनरली एमपीएससीची एक प्रोसिजर असते की रिझल्ट लावल्यापासून 1 महिना, पण आता काय नॉर्मल प्रोसिजर नाही आहे, त्याच्यामुळे नॉर्मल प्रोसिजर नसल्या कारणानं आपण म्हणू शकतो की मिड नोव्हेंबर मध्ये एक्झाम होईल, 15 नोव्हेंबरच्या आसपास. याचं आणखी एक कारण लक्षात घ्या, मागच्या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी 15 मार्च 2020 ला आपली प्रिलिम झाली आणि दुसरी नियोजित मुख्य परीक्षा केव्हा होती, 30 ऑक्टोबर 2021. ओके, 30 ऑक्टोबर 2021 पाहू शकता इथं भला मोठा या परीक्षेमध्ये जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त आपण पाहू शकतो की प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये गॅप ठेवला होता. याला प्रमुख कारण देखील तशीच होती, ऐतिहासिक कारण होती. याच्यापूर्वी कधी सगळ्यात पहिलं कारण लॉकडाऊन, कोरोना. दुसरं कारण एसईबीसीची कोर्टात आढळलेली अभूतपूर्व जजमेंट होत होते. आता या दोन्ही गोष्टींचं काही एमपीएससी पुढे ऑब्स्टॅकलिंग नाही आहे, म्हणजे तेव्हा कोर्ट सॉरी चेंडू जो होता तो कोर्टामध्ये होता आणि आता जो चेंडू आहे तो एमपीएससीच्या कोर्टात आहे, हे लक्षात येत असेल तुमच्या. तर एमपीएससी कडे ऑब्स्टॅकल नाही आहे, तेव्हा हे ऑब्स्टॅकल होते. म्हणजे एवढे मोठे डिसिजन लॉकडाऊन सरकारच्या हातात होतं, एसईबीसी व्यवस्थेच्या न्यायव्यवस्थेच्या हातात होतं, पण आता मात्र हे दोन गोष्टी नाही आहेत. एमपीएससीला कुठलंही कारण नाही परीक्षा रोखण्यासाठी. त्यामुळे नोव्हेंबरला अज्युम करा आणि बूस्ट करा प्रिपरेशन. बूस्ट करा म्हणजे काय, एसआरपीएम तर नेहमीच सांगतोय मी, स्टडी बऱ्याच जणांचा झाला असेल, झाला असेल तर 1 टियर रिव्हिजन, एक रिव्हिजन झाली असेल तर दुसरी, दुसरी झाली असेल तर तिसरी करा, अशा पद्धतीने रिव्हिजन वाढवत चला. तिसरी झाली असेल तर चौथी, अशा पद्धतीने 5वी 6वी ज्या काही तुमच्या रिव्हिजन झाल्या असतील तिथून पुढे वाढवत चला. रिव्हिजन झाल्यानंतर प्रॅक्टिस करा, जरी एकदा प्रॅक्टिस झाली दुसऱ्यांदा एकदा करा, म्हणजे आणखी एकदा रिवाइज होईल. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, विदाऊट द फोर्थ मॉक टेस्ट कंपोनंट इट इज द नेक्स्ट टू इम्पॉसिबल टू क्रॅक एएमव्हीआय मेन्स एक्झामिनेशन. ओके, सो मॉक टेस्ट इज मोस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मोस्ट कंपल्सरी. तर ह्या 3 कंपोनंट, याचं कारण सांगतो, हा बॉक्स पाहा तुम्ही, हा एक बॉक्स आहे प्रिपेरेशनचा बॉक्स. त्या प्रिपेरेशनच्या बॉक्स मध्ये फोर्थ कंपोनंट मॉक टेस्ट आहे, बरोबर. त्या मॉक टेस्ट मधूनच तुमची मोस्ट ऑफ द प्रॅक्टिस होत असते. मोस्ट ऑफ द भाग बघा कॉमन आहे, प्रॅक्टिस हा मॉक टेस्ट आहे आणि प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मधूनच मोस्ट ऑफ द रिव्हिजन होत असते, हे पहा, हे रिव्हिजनचं. आणि रिव्हिजन मधूनच मोस्ट ऑफ द हा स्टडी होत असतो. त्यामुळे चारही कंपोनंटला कव्हर करणारं जे काय अस्त्र आणि शस्त्र आहे हे मॉक टेस्ट आहे. याचं कारण असं की माझं आयुष्याचं स्वप्न आरटीओ होणं आहे, मला खाकी वर्दीच पाहिजे, अशा पद्धतीच्या स्वप्नांमध्ये सत्कार समारंभाचे स्वप्न घेऊन आपण परीक्षा हॉलमध्ये जातो, ते जिथं काही आवश्यक नाही. तुम्हाला वास्तववादी दृष्टिकोन देणारं एकमेव शस्त्र म्हणूया ते म्हणजे मॉक टेस्ट आहे. जसं की टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमचे इमोशनल मॅनेजमेंट, जसं आता मी म्हटलं की माझा अमुक अमुक स्वप्न आहे, तर ही एक परीक्षा आहे. स्वप्न हे नंतर तुम्ही बघा तुमचे काय असतील, पण हे परीक्षा म्हणून याला टॅकल करा. आणि हे परीक्षा आहे याची वास्तववादी जाणीव करून देणारं शस्त्र म्हणजे मॉक टेस्ट. तुम्हाला तुमच्या किती पाण्यात आहात ते तुम्हाला दाखवून देतो. स्टडी झाली असेल तर रिवाइज करा, रिव्हिजन झाले असेल तर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस झाली असेल तर मॉक टेस्ट सोडवायला चालू करा. मॉक टेस्ट जॉईन करण्यासाठी 99 60 76 28 52 या नंबरवरती कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअप करा मला. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मेल आय डी सेंड करा, मी लगेच तुम्हाला आपलं हे तुमच्या त्या ईमेल आय डी वरती पीडीएफ फॉर्म मध्ये ऑफलाईन साठी तुम्हाला सेंड करतो. ऑफलाईन टेस्ट ऑनलाईन ऍप वरती पण आहेत, दोन्ही तुम्ही तुम्हाला मिळून जातील. आणि कुठल्याही पद्धतीच्या अडचणी असतील अभ्यासाच्या बाबतीमध्ये एमबीआय मेन्सच्या, तर या नंबरवरती बिंदासपणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप करा. तुम्हाला त्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त 100% आउटपुट देऊन मी डिस्कशन करेन त्या ठिकाणी. तर स्टडी तर झालेला आहे, पण आता एकच सांगेन, जस्ट रिवाइज प्रॅक्टिस, रिवाइज प्रॅक्टिस अँड ट्राय टू गिव्ह मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट फॉर युअर 100% सिलेक्शन इन अपकमिंग आरटीओ मेन्स एक्झामिनेशन. येणाऱ्या परीक्षेमध्ये तयारीपासून ते परीक्षेपर्यंत तुमच्या जे काही तुमचा प्लॅटफॉर्म आहे तिथून तुम्हाला यशस्वी मिसाईलचं जे काही लॉन्चर आहे ते म्हणजे मॉक टेस्ट आहे, जे अजून एकदा तुम्हाला या ठिकाणी जाणीव करून देतो. आणि परीक्षेच्या बाबतीमध्ये जाईल तर कन्क्लुजन आहे की मध्य नोव्हेंबर म्हणजे मिड नोव्हेंबरच्या आसपास परीक्षा होऊ शकते, 22 ऑक्टोबरच्या आसपास रिझल्ट येऊ शकतो असा अंदाज आहे. बाकी ते सूत्र वगैरे मला त्याच्याबद्दल जास्ती काही माहिती नाही. व्हिडिओ आवडला असेल, तुमच्यासमोर सगळ्या रिअलिस्टिक डाटा ठेवून व्हिडिओ केलेला आहे, आवडला असेल तर लाईक करा. टीसीएच्या तुळजाई करिअर अकॅडमीच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि काही मिस्टेक असतील, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर पर्सनली व्हॉट्सअपवरती कळवा, कमेंट देखील करू शकताय, पण बेटर राहील की मला व्हॉट्सअपवरती कळवा. धन्यवाद.